नमस्कार, अनुज क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल फ्लावर बटाट्याची भाजी। तर ही भाजी कशी बनवायची याचीच रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी एका पॅन मध्ये मी 5 ते 6 चमचे तेल यामध्ये ओतून घेतलेलं आहे। तेल मी थोडंसं जास्तीचं घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊया 1/2 चमचा मीठ। मिठामुळे काय होतं की तेलाचा जो वास आहे तो अजिबात भाजीला येत नाही, त्यामुळे मी यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी बारीक करून घेतलेले फ्लावर त्यामध्ये टाकून घेणार आहे। फ्लावर जे आहेत ते आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत, सोनेरी रंग येईपर्यंत याला तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत। जवळपास 70 ते 75% छान परतल्यानंतर याला मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये मी बारीक चिरून घेतलेले जे बटाटे होते ते देखील यामध्ये टाकून घेते आहे। बटाटे आणि फ्लॉवर जे आहेत ते मी वेगवेगळे तेलामध्ये परतून घेते आहे, कारण बटाटे परतण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे या दोन गोष्टी आपल्याला वेगवेगळ्याच परतून घ्यायच्या आहेत। बटाटे देखील सोनेरी रंग येईपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता याला एका डिशमध्ये मी काढून घेते आहे आणि त्यानंतर त्यामधीलच थोडंसं तेल कमी करून घेतलेलं आहे। साधारण 2 चमचे तेल मी यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालूया जिरे। जिरे छान तडतडू द्यायचे आहे आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा देखील आपण यामध्ये मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत। साधारण 2-3 मिनिटांनंतर कांदा मऊ झाल्यानंतर मी यामध्ये घातलेली आहे आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्टने भाजीला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे आपण यामध्ये घातली आहे आलं लसूण पेस्ट। आणि त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, तो देखील मी यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे। टोमॅटो देखील छान मऊ झालेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी यामध्ये घेतलेले आहे 1 चमचा जिरा पावडर। मी साधारण जिरा देखील तेलामध्ये परतून घेतलेला होता आणि 1 चमचा जिरा पावडर देखील यामध्ये टाकून घेतलेले आहे, ज्यामुळे काय होते की भाजीची टेस्ट खूप छान येते। साधारण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर याच गोष्टी वापरल्या जातात, त्यामुळे देखील टेस्टमध्ये आपल्याला फरक जाणवतो। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर मी गॅस ठेवलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकून घेऊयात 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा काळा मसाला। तिखट तुम्हाला हवं असल्यास कमी जास्त करू शकता। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे 1/2 ग्लास पाणी। मसाला छान आपण पाण्यामध्ये आणखी जास्त शिजवून घेणार आहोत। मी साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर हा मसाला परतून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला जो मसाला आहे तो छान परतला गेलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे फेटलेले दही। दही छान फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मोजून फक्त 2 चमचे दही मी यामध्ये घालते आहे, कारण आपण ऑलरेडी टोमॅटो यामध्ये वापरलेला आहे। दही खूप जास्त आंबट असेल तर ह्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता।
आणि दह्याला देखील आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साधारण 2 मिनिटांसाठी मी मसाला परतून घेते आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये आपण जे तळलेले फ्लावर आणि बटाटा होते ते यामध्ये टाकून घेऊया आणि याला देखील यामध्ये छान मिक्स करून घेऊयात। आणि तुम्ही बघू शकता मस्तच। साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी मी झाकण ठेवून ह्याला एक वाफ काढून घेतलेली होती आणि त्यानंतर आपली जी भाजी आहे ती बनवून तयार आहे। तर कशी वाटली आजची फ्लावर बटाट्याची भाजी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अनुज क्रिएशनला सबस्क्राइब करा। तोपर्यंत बाय। थँक्यू।